शिंदे यांच्या गावातील ग्रामस्थांचा शिंदे यांना पाठिंबा। महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावातील ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय। दोन दिवस गावामध्ये शांतता होती, मात्र दोन दिवसांनंतर गावातील ग्रामस्थ एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले। कोयना जलाशयाच्या काठावर असणारे एकनाथ शिंदे यांचं 400 लोकसंख्या असणारे दरे हे निसर्गरम्य गाव आहे। एकनाथ शिंदे यांनी मुंबई ठाणे येथे येऊन आपलं राजकीय भवितव्य घडवलं। या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला प्रचंड ताकद देणाऱ्या ठरतात। सन्माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी काल घेतलेला जो निर्णय, हा निर्णय खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्यांच्या विचारांचा गौरव करणारा निर्णय, भविष्यकाळाचा विचार करून घेतलेला निर्णय, हिंदुत्व या विषयावर साहेबांनी जी घेतलेली भूमिका आहे त्यांच्यासोबत, त्यांच्या जन्मगावापासून ते आम्ही आजूबाजूच्या गावातले सगळे, यात महाबळेश्वर तालुक्यातले, कोयना, सोळशी, कांदर्टे खोऱ्यातले सगळे साहेबांचं प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते, शिवसेनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही सगळे त्यांच्या या भूमिकेसोबत आहोत। आम्ही शिंदे साहेबांची भाव आहे। मी असं सांगू इच्छितो की जे काय शिंदे साहेबांनी निर्णय घेतला असेल तो मला तर असं वाटतंय की अतिशय चांगलाच असेल। शिंदेसाहेब निर्णय कुठलाही घेताना चुकीचा कधीच घेणार नाहीत आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, जनतेच्या हिताचा असेल। संपूर्ण जे जी लोक शिंदेसाहेबांवरती प्रेम करतात त्यांच्यासाठी चांगला, शिंदेसाहेबांवरती प्रेम करत नसतील त्यांच्यासाठीही चांगला आहे असं मला तर वैयक्तिक वाटतंय। मी तर असं म्हणतोय निर्णय जो काय शिंदेसाहेबांनी घेतला तो योग्यच असेल आणि चांगला। गावातील शिंदे भाऊकी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे। हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।